स्वागत आहे. मी तुम्हाला आज ना केळ्यापासून शंकरपाळ्या बनवून दाखवणार आहे. चला मग आपण साहित्य बघूया. केळ्यांच्या शंकरपाळ्या बनवायचं साहित्य दाखवते तुम्हाला मी. त्याच्यासाठी हे बघा, एक मोठी वाटी मी मैदा घेतलेली आहे आणि ही चार केळी घेतलेली आहेत. दोन चमचे साखर घेतलेली आहे. वेनिला एसेन्स घेतलेलं आहे. जायफळ आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे आणि हे तेल आहे पीठ मळण्यासाठी घेतलेलं. आता ना ही केळी आहेत ना, मी ही मिक्सरला लावून घेते. मी त्याची सालं काढून घेते आणि मिक्सरला लावून घेते. हे बघा, केळी मी मिक्सरमध्ये टाकलेली आहेत. आता याच्यामध्ये ना मी ही साखर टाकते. साखर जास्त नाही टाकत कारण केळी गोड आहेत ना. हे बघा, आता मी हे मिक्सरला लावून घेते. हे बघा, मी मिक्सरमधून काढलेलं आहे. आता हे मी ताटामध्ये ओतून घेते आणि याच्यामध्येच आपण पीठ मळणार आहोत. पाणी घालायचं नाही, याच्यामध्येच मळायचं पीठ. आता हे बघा, जेवढं लागेल ना तेवढं मी पीठ घेणार आहे. आता जेवढं लागणार आहे ना तेवढं मी घेणार याच्यामध्ये. हे बघा, आता ही मी जायफळ आणि वेलचीची पावडर टाकते. आता मी ना हे पीठ मळून घेते आणि पीठ मळल्यानंतर मग वेनिला एसेन्स टाकणार आहे मी. हे बघा, याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि चांगलं मळून घेणार आहे. मग एवढं तेल घातलेलं आहे, आता चांगलं ना मी मळून घेते पीठ मऊ होईपर्यंत. आणि छान होता शंकरपाळा, तुम्ही म्हणून बघा. आता कसं थंडीत आपण केळी खात नाही ना, मग हे केळी घरी असले ना की मग असा उपयोग करते. त्याचा एक रेसिपी तयार होते मस्तपैकी आणि सकाळी चहा बरोबर छान लागतात त्या शंकरपाळ्या. हे बघा, पीठ मळून झालेले आहे. आता याच्यामध्ये ना मी वेनिला एसेन्सचे चार पाच थेंब टाकते. ते चांगला सुगंध येतो मस्तपैकी. हे बघा, मी वेनिला एसेन्स टाकलेलं आहे. आता मी थोडंसं मळून घेते कारण हे सगळ्या पिठाला लागायला पाहिजे आणि मस्त सुगंध येतो. तुम्ही पण असं टाका बघा, मस्त वाटतो सुगंध, छान वाटतात खाताना पण शंकरपाळ्या. असं आता मळून घेते. बघा, ते पीठ मऊ मळलेलं आहे. बघा, मी असं मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, केळ्यामध्येच मळून घ्यायचं. आपण केळे मिक्सरला लावली ना त्याच्यामध्येच मळून घ्यायचं. हे बघा, मी त्या पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. पाच गोळे झालेले आहेत. आता मी हे लाटून घेते. हे बघा, आता याच्यामध्ये याच्यावर ना आपण तेलाचं बोट लावूया कारण याला ना पीठ नाही सुकं लावायचं, आपण तेलावरच लाटून घ्यायचे. आता मी लाटून घेते. जास्त पातळ लाटायची नाही, जास्त जाड नाही लाटायची. आपण शंकरपाळ्यानं लाटू ना अशीच लाटायची. आपल्याला शंकरपाळ्याच बनवायचे आहे पण जे आपण गोड्या शंकरपाळ्या बनवतो ना तसेच लाटायचं. आपण दिवाळीला बनवतो तसे. हे बघा कशी लाटली आहे मी आणि बघा अशी एवढी जाड ठेवायची. हे बघा, आता मी शंकरपाळ्या कापून घेते. तुम्हाला जे आकाराचे पाहिजे ते कापू शकता तुम्ही. मी आता ह्या आकाराच्या कापते. अशा जास्त मोठं नाही कापत, जास्त छोटं नाही कापत. अशा शंकरपाळ्या कापायला घेतलं ना का दिवाळीची आठवण येते. बघा हे बघा, अशा आकाराचे मी कापलेले आहेत. हे बघा, शंकरपाळ्या कापून झालेले आहेत. आता मी कढई ठेवली आहे, कढईत तेल पण गरम झालेलं आहे. आधी बघू थोडंसं टाकून गरम झालेले आहे. आता ना मी शंकरपाळ्या सोडते एक एक. आणि छान होतं त्या केळ्याच्या शंकरपाळ्या. तुम्हाला वरती खसखस लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता. खसखस पण लावून छान लागतं. हे बघा किती मस्त फुगलेले आहेत बघा, आणि कशा वरती आले. तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता का? जर तुमच्याकडे मैद्याचे पीठ नसेल ना तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवा.
आणि मंद आचेवरच ना यांना तळून घ्यायचे. हे बघा शंकरपाळे झालेले आहेत, आता मी हे काढून घेते. चांगलं तेल ना निटून घ्यायचं. हे बघा किती मस्त झालं, किती छान झालेत बघा. आणि फुगल्या पण मस्त आहेत बघा, किती छान झालेले आहेत. आता ना मी अशा प्रकारे हे सगळं बनवून घेते. हे बघा शंकरपाळ्या मी एवढ्या बनवलेले आहेत, अजून एवढ्या आहेत. हे बघा इथे एका वाटीमध्ये किती झाले बघा, आणि चार केळी होती, त्या केळीमध्ये एवढे बनले शंकरपाळ्या. हे बघा केळ्यांपासून बनवले शंकरपाळ्या. आवडले जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि अशा पद्धतीने घरी बनवा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा.